शहरात 2 दिवसापासून झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. यामुळे बेळगावसह अन्य ग्रामीण भागातील लोकांनाही याचा फटका बसला आहे. यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी परिस्थिती जाणून घेण्यासाठी बेळगावला भेट दिली आहे. गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरातील नाले तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. अनेक रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. विशेषत नानावडी मराठा कॉलनी, स्वामी विवेकानंद नगर, महात्मा गांधी कॉलनी, कपलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, गुडशेड रोड, शास्त्री नगर, शिवाजीनगर, पाटील मळा, इंद्रप्रस्थ नगर, मुख्य पोस्ट कार्यालय समोर, महात्मा फुले रोड तसेच महावीर नगर अशा विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. परिसरातील घरांमध्ये पाणी भरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नानावाडी परिसरात नाला नसल्याने मुख्य रस्त्यावरूनच पाणी वाहत आहे. येथील मुख्य चौकातील रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. सुमारे 1 ते 1.5 फूट पाणी असून वाहन चालकांना धोकादायक बनले आहे. तसेच बेळगावमध्ये असलेल्या सकल भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचू लागल्याने नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी स्वतः नागरिकांची समस्या जाणून घेतली. नगरातील वडगाव, खासबागसह उत्तर क्षेत्रातील विविध भागातील समस्यांची परिशीलना केली असून यावर योग्य तो उपाय करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी आमदार उमेश कत्ती, अभय पाटील, अनिल बेनकेसह अन्य उपस्थित होते.